कॉमेडी करते हो आप कॉमेडियन हो, आप एक्टिंग करते हो आप एक्टर हो। मैं जीता हूँ, आई लिव, दैट्स व्हाई आई एम अ लिवर। चला अखेर उत्तर तर मिळालं की हे महाशय करतात काय। हा माहिती आहे की जरा न पचण्यासारखं आहे हे उत्तर, कारण आपण सगळेच जगतो ना, तर सगळेच लिव्हर आहोत। पण ऑरी तर लिव्हरचा विषय जरा वेगळा आहे, त्याचं लिव्हर असणं वेगळं आहे, कारण तो पूर्णतः स्वतःसाठीच जगतो, स्वतःवरच काम करतो अगदी 24 तास। आता काही जण म्हणतील काय अर्थ याला, तर याला अर्थ आहे, आणि हे तुम्हीही मानाल, जेव्हा तुम्ही या लिव्हरला लिव्ह करण्यासाठी जेवढे पैसे मिळतात त्याचा आकडा ऐकाल, आणि त्याही पेक्षा या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुमची सिट्टी पिट्टी गुल होईल की तो ज्या पोजमुळे चर्चेत आलाय ना, ती पोज लोक त्याला स्वतःहून का द्यायला लावतात। पूर्वी एकाएकी सोशल मीडियावर ऑरीचे फोटो आले, एक से बढ़कर एक सिने कलाकारांसोबत या पठ्याने सेम पोज देऊन फोटो काढलेले। फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड पर्यंत त्याची ओळख समोर आली, जिकडे बघा तिकडे हाच व्यक्ती आणि तीच पोज। मग प्रश्न विचारला जाऊ लागला, कोण आहे हा ऑरी, अशी कशी त्याची सगळ्यांशी ओळख आहे। कॉफ विथ करण मध्ये याचं पहिल्यांदा उत्तर मिळालं। सारा अली खान आणि अनन्या पांडेने सांगितलं की हा ऑरी बेसिकली त्यांचा स्टार किड्स फ्रेंड आहे। काही जणांसोबत तो शाळेत, काही जणांसोबत कॉलेजमध्ये वगैरे तो होता। त्याचे वडील सूरज अवत्रामणी मोठे बिझनेसमॅन आहेत, ऑरहन अवत्रामणी असं त्याचं पूर्ण नाव। त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलवर हे लिहिलेलं आहे, तर त्याचं इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ तयार करेपर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते। त्यावरच बायो सुद्धा आहे, आणि त्या बायोमध्ये त्याने स्वतःच्या आउटफिटच्या वेबसाईटची लिंक पण दिली आहे, म्हणजे हा ऑरी फॅशन डिझायनर आणि बिझनेसमॅन असल्याचं यावरून कळतं। त्याच्या स्नॅपचॅट अकाउंटवर त्याने व्लॉगर आणि ब्लॉगर असं पण लिहिलं आहे। तर त्याच्या सेलिब्रिटी मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ऑरी स्वतःवर काम करतो। आता हे काम कसं करतो याचं विस्तृत उत्तर मग खुद्द ऑरीने सलमान खान समोर दिलं आहे, जेव्हा तो नुकतंच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आला होता। क्या करते हो क्या भाई? मी वर्क करते, पण मी अपने आप पर वर्क करते, आई एम वर्किंग ऑन माय सेल्फ। मी सुबह मी उठता है, मी हेड मसाज मेरे लिए करता है, मी जर्नलिंग करता है, मी देखता है कि मेरा सब स्टार्स चांद और चक्र सीधा लाइन में है, मैं सब करते है। फिर मैं टैरो कार्ड निकालते है, पढ़ता है, फिर मैं वो क्या लिखते हैं न्यूज़पेपर में आते हैं हॉरोस्कोप पढ़ता है, मैं जिम जाता है, जिम जाते हैं। मैं जनवरी में 74 किलोस था, अभी मैं 51 किलोस। ये अच्छा बात है या? बहुत अच्छा, मुझे गोल 47 होने का है। मैं एक बहुत पतला कैरेक्टर का रोल खेल रहा है। किधर खेल रहा है? जिंदगी में। अच्छा। जिंदगी में। तो बाकी के टाइम दूसरा क्या काम करते हो? मिस होता है, फोटो को एडिट करता है, मैं स्टोरी लगाते है, स्टोरी का एडिट इतना टाइम लेता है। तर हे सगळं ऑरी लिव्हर म्हणून करतो, पण पैसे कमवण्यासाठी तो नक्की काय करतो? तर तो फक्त पार्टीज अटेंड करतो, लोक त्याला स्वतः बोलावतात, त्याला तिथे जाऊन काहीच करायचं नसतं, फुल एन्जॉय करायचं असतं, आणि फक्त लोकांसोबत त्या एका स्पेशल पोजमध्ये फोटो काढून आपल्या स्टोरीला पोस्टला शेअर करायचे असतात, आणि याचे त्याला 20 ते 30 लाख मिळतात। हो अहो, आय टीमध्ये जॉब केला तरी वर्षभराचं पॅकेज इतकं नसतं, पण हा भाऊ फक्त एका पार्टीत जाऊन अगदी 3 ते 4 तासामध्ये 30 लाख कमवतो। विश्वास बसत नसेल ना तर ऑरीकडूनच ऐका। ऐसा मिलते, लोगो बोलते आओ मेरा शादी मुझ पर ऐसा पोज कर, मेरा बीबी पर ऐसा पोज कर, मेरा बच्चा पर पोज कर, और फिर फोटो लगाओ, उसके लिए मुझे 20-30 लाख मिलते एक रात में। हाँ, एक। आता प्रश्न उरतो की असं काय आहे या पोज मध्ये की सगळे खुळे होतात आणि असल्या पोज मागतात त्याला स्वतःहून की ये आणि आमच्या खांद्यावर हात ठेव आणि हा फोटो काढ। तुम्ही जर डॉक्टर असाल ना तर प्लीज याचं उत्तर ऐकू नका। बापरे, सेल्फी लेने का पैसा 20-30 लाख रुपया, तो इसमें उनका क्या फायदा? वो लोग बोलते हैं कि मेरा टच के बाद
वो लोग का सालों थोड़ा नीचे जाता है, जैसा 26-22 बनते हैं, 38-32 बनते हैं, वैसा जैसा यूथ मेरा हाथ से आता है लाइफ। और जब मैं फोटो लगाता है फिर वो है क्लाउड कूल कूल। और जी हाथ लगाते हैं तो आपकी उम्र कम हो जाती जी जी, या कोई हेल्थ प्रॉब्लम भी जा सकते हैं, जैसा पेट लगाएगा फिर गैस जाएगा। आता या उत्तरावरती आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हीच सांगा की तुम्हाला काय वाटतंय। बिग बॉस मध्ये येऊन ऑरीने जेव्हा सांगितलं की त्याचे सकाळ दुपार आणि संध्याकाळसाठी 3 फोन आहेत, 5 मॅनेजर आहेत, तेव्हा सलमान भाई पण शांत झाला। ऑरीने सांगितलेले आकडे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय। तो मीम्सचा विषय ठरतोय, पण तो करत असलेलं काम आणि कमावलेलं नाव याचाही विचार करा। एखाद्या इव्हेंटला फक्त तासभर येण्यासाठी लाखांत पैसे घेणारा माणूस काय वेगळं करतोय याचाही विचार केलाच पाहिजे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशा माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।